मला असं वाटतं की पूर्ण भारतीय जनता पार्टीने आणि आरएसएसने महाराष्ट्राच्या जनतेची जाहीर माफी मागितली पाहिजे. महाराष्ट्राचे भाजपाल तसेच भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती आहे का? त्यांना माहिती आहे का की छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राच्या जनतेची आत्मा आहेत, आमचा प्राण आहेत, आमचा श्वास आहेत आणि आमचा स्वाभिमान आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या देशातल्या तरुणांमध्ये स्वाभिमानाचा मंत्र हुंकारला. मुघली शासनाच्या विरोधामध्ये गनिमा कावा करत मुघलांना महाराष्ट्रातून हद्दपार करण्याची भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतली. आणि ज्या पद्धतीने भाजपाल कोश्यारीजी आणि भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वक्तव्य केलं, मला असं वाटतं की पूर्ण भारतीय जनता पार्टीने आणि आरएसएसने महाराष्ट्राच्या जनतेची जाहीर माफी मागितली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमान करणारं वक्तव्य हे योग्य नाही. त्याचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करत आहे. सुधांशु त्रिवेदी असतील, भगतसिंग कोश्यारी असतील, यांनी महाराष्ट्रातलं सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करू नये.